धुळे ते अमरावती दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जमीन अधिग्रहणात अकोला जिल्ह्यात मोठा गैरव्यवहार झालाय. यात नेते मंडळी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनींना अव्वाच्या सव्वा दर देण्यात आलाय, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. धुळे ते अमरावती दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चौपदरीकरण होते. जवळपास 450 किलोमीटर महामार्गाचं काम यात होणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महसूल विभागाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना झुकतं माप देण्यात आलंय. हे आहेत बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील शेतकरी राजू हेवरकर. राजू यांच्या आईच्या नावानं महामार्गालगत 2.5 एकरावर शेत आहे. त्यातील 11 गुंठे शेत महामार्ग विस्तारीकरणात गेलंय. भाव मिळालाय 27,800 रुपये प्रति गुंठा. आता या शेताच्या अगदी बाजूला लागून आहे बाबाराव पवित्रकर यांचं शेत. त्यांचंही 23.55 गुंठे शेत विस्तारीकरणात गेले, परंतु या शेताला भाव मिळालाय 84,340 प्रतिगुंठा. पवित्रकार हे राज्याचे गृहराज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे नातेवाईक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. असंच काहीसं झालंय कास्तखेड गावातील शेतकरी शेख खलील यांच्यासोबत. खलील यांची 21 गुंठे सुपीक जमीन या प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आली आहे, मात्र भाव मिळालाय फक्त प्रतिगुंठा 2,533 रुपये. त्यांच्या खिशात आतापर्यंत आले ते फक्त 53,193 रुपये. बाजूची मोहम्मद जमीर शेख इब्राहिम यांची 12 गुंठे जमीन यात गेली. या पडीक जमिनीला भाव मिळालाय प्रतिगुंठा तब्बल 6,49,346 रुपये आणि जमीर यांना यातून मिळाले तब्बल 77,92,152 रुपये. मोहम्मद जमीर हे बाळापुरातील काँग्रेसचे नेते असून माजी नगराध्यक्ष आहेत. शेळदमधलं माझं शेत आहे. माझ्या शेताला 27.80 रुपये भाव मिळाला आणि माझ्या बाजूच्या शेताला 84.34 रुपये भाव मिळाला. तर हा माझ्यावर अन्याय हा शासनानं केलेला आहे. मला यांनी 21 गुंठ्याचे 53,000 रुपये दिलेले. याच्यामध्ये माझी 21 गुंठे जमीन घेतली. हा माझ्यावर लय अन्याय केलेला आहे इथं. आणि बाजूचे राजकारणी माणसं आहेत त्यांना 6,49,000 रुपये गुंठ्याप्रमाणे 87,00,000 रुपये भेटलेले. गेल्या 2 वर्षांपासून या शेतकऱ्यांचा आपल्या हक्कांसाठी संघर्ष सुरू आहे. यातूनच वैफल्यग्रस्त झालेल्या भारत टकले या शेतकऱ्यानं 1.5 महिन्यांपूर्वी आपलं आयुष्य संपवलं. या विस्तारीकरण प्रकल्पात बाळापूर तालुक्यातील बाबुळखेड, व्याळा, रिधोरा, सातरगाव, कास्तखेड, कासारखेड, मांडोली, विकुंडखेड, शेळद, कानेरी या गावातील 114 शेतकऱ्यांची शेती गेली. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. पण आज तुम्ही पुन्हा सुरुवात करतोय आणि तुम्हाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन 2 भूसंपादन अधिकाऱ्यांची भूमिका अतिशय संशयास्पद राहिली आहे. उदरचे उपविभागाधिकारी यांनी अवॉर्ड्स केलेले आहेत. त्या अवॉर्डमध्ये काही लोकांना कमी मिळाले अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या आणि काही लोक आर्बिट्रेटरकडे सुद्धा त्यांनी अपील दाखल केलेले आहेत. आता कसं अवॉर्ड त्या ठिकाणी झालेला असल्यामुळे त्याच्यावर आर्बिट्रेटरची व्यवस्था आहे की जर एखाद्याला रेट कमी मिळाले तर ती रेट वाढवून देणे किंवा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार सद्यस्थितीत आर्बिट्रेटरकडे हायवे ॲक्टप्रमाणे, तर त्यांचे निर्णय आल्यानंतर त्याप्रमाणे आपल्या स्तरावर या ठिकाणी कारवाई करते. तर दुसरीकडे स्थानिक भाजप नेत्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. जे आरोप होत आहेत ते आमचे 34 गुंठे शेती गेलेली आहे. 34 गुंठे म्हणजे आमचा फ्रंट पण खूप मोठा होता आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की बा 11 गुंठे समोरचे 11 गुंठे गेलेला आहे आणि 34 गुंठे याच्या यामध्ये फरक आहे. 34 गुंठ्यामध्ये म्हणजे जर काही चॅनल्सनी असं सांगितलं की बा त्यांचे 84,000 रुपये प्रतिगुंठ्याने गेलेले आहे, पण हे अशी हे खोटी गोष्ट आहे. सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट प्रवृत्तींसाठी हा महामार्ग भ्रष्टाचाराचं कुरण ठरल्याची भावना व्यक्त होते. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.